आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. भुसावळ शहरात काही तांत्रिक अडचणी व अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्याचे अत्यंत दैनंदिन अव्यवस्था झाली होती. या सर्व समस्यावर मात करत शहरातील सर्व प्रमुख मार्गाचे काम लवकरच सुरू होत असून त्यामुळे नागरिकांच्या रस्त्याच्या समस्या सुटणार असल्याचे प्रतिसंपादक आमदार संजय सावकारे यांनी केले. ते आज दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी यावर रस्त्यावरील नाक्याजवळ रिंग रोड लगत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय सावकारे पुढे म्हणाले की तापी नदी पूल ते यावर नाक्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन धारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रिंग रोड पर्यंतच्या निधीतून सुमारे 40 लाखाच्या खर्चातून हा 500 मीटर रस्त्याचा काम सुरू होत आहे. 2 कोटीच्या रस्त्याची परवानगी लवकरच राज्याचे वित्त मंत्री यांच्याकडून मिळणार आहे. तर नगर अध्यक्ष रमण भोळे म्हणाले की शहरातील नागरिकांच्या समस्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून नगर परिषदेच्या निधीतून शहरातील बाजारपेठ, प्रोफेसर कॉलनी, जळगाव रोड, जामनेर रोड, कटुंब फ्लॅट, वसंत टाकीस परिसर आदी भागातील रस्त्याची कामे करण्यात येतील असे स्पष्ट केले. यावेळी माजी नगर अध्यक्ष युवराज लोणारी, नगर सेवक वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, मुकेश पाटील, अमोल इंगळे, अजय नगराणी, पुरुषोत्तम नरखेडे, सतीश सपकाळे, दिनेश नेमाळे, गिरीश महाजन, ऍडव्होकेट बोधराज चौधरी, योगेश मांडे, राजेंद्र नाटकर, परिषद बराडे, रमाशंकर दुबे, सुनील राखोडे, कंत्राटदार मिलिंद अग्रवाल उर्फ पिंटू सेठ आदी उपस्थित होते. शेडकर हॉस्पिटलवरचा आहे, नंतर शक्तिसुमा हॉलवरचा आहे, नंतर जळगाव रोड चे जळगाव रोड वरचे कडू प्लॉट वगैरे जवळचे जुना रस्ता, नंतर वसंत टॉकीजच्या समोर रस्ता, वसंत टॉकीज समोर असे वेगवेगळे रस्ते घेतले, जे जास्त वापरायचे रस्ते ते घेतले. वाद्यस्त रस्ता नाही. हॅलो, हॅलो,